नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या उच्चतम थकबाकीदारांना महापालिकेच्या वतीने जप्तीपूर्व नोटिसा देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 750 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कामासाठी खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल अशा चारही नोडमध्ये 8 टीम करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत आहे. तसेच न्यायालयानेही मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिली नाही, त्यामुळे महापालिका मालमत्ता कराच्या वसुलीकरिता भर देत आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आता महापालिकेने पुढचे पाऊल टाकले आहे. महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या औद्योगिक, निवासी, वाणिज्य क्षेत्रातील उच्चतम थकबाकीदारांना त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता अटकावणी संबंधीच्या तसेच जप्तीपूर्व नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात जप्तीपूर्व नोटिसा दिलेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. जप्तीपूर्व नोटिसा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागासाठी 2 अशी 8 पथके तयार केली आहेत. तसेच मालमत्ताधारकांना SMS पाठवण्यात आले आहेत. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगडच्या वतीने जनार्दन शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगुकाना ठाकूर माध्यमिक विद्यालय आणि रायगड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने मुंबई विभागीय शालेय योगासने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संस्थेचे व्हाईस चेअरमॅन YT देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी योगासनांची जोपासना करा, त्यांचा आनंद घ्या असे सांगत योगाचे महत्व विशद करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत 273 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. तर या स्पर्धकांचे परीक्षण करण्याकरिता 25 पंच उपस्थित होते. यावेळी स्वराज पिस्के या स्पर्धकाने योग प्रात्यक्षिक सादर केले. त्याला YT देशमुख यांनी 1,000 रुपये बक्षीस देऊन त्याचे विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, उपसंचालक क्रीडा आणि युवक सेवा नवनाथ परताडे आणि CKT इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण उपस्थित होते. श्रीवर्धन तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळत असून गोठ्यात बांधून ठेवलेल्या एका गायीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना साळगाव येथे घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या हल्ल्यामुळे श्रीवर्धन हरिहरेश्वर मार्गावर साळगाव डॅम रोड येथे कामत फार्म नावाचे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये देशी गायी पाळलेल्या आहेत. रात्री एका बिबट्याने या ठिकाणी गोठ्यात बांधलेल्या गायीवर हल्ला केला. सकाळी काम करणारी माणसे तेथे पोहोचली असतात, त्यांना लचके तोडलेली गाय मृतावस्थेत आढळून आली. बिबट्याच्या हल्ल्याचा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचे रिसॉर्टचे मालक अमित कामत यांचे म्हणणे आहे. दरम्यान श्रीवर्धन येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये ई रिक्षांची 3 महिने उत्तम प्रकारे चाचणी घेण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल सनियंत्रण समितीने 7 महिने उलटून गेल्यावरही अद्याप अहवाल सादर केलेला नाही, त्यामुळे कष्टकरी श्रमिक हातरिक्षा संघटनेच्या वतीने 3 दिवसांपूर्वी हातरिक्षासुद्धा बंद करण्यात आल्या असून सर्व हातरिक्षा चालक मालकांनी श्रीराम चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास भाजप, शिवसेनेसह अन्य काही पक्षांनी तसेच विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माथेरानमध्ये दसऱ्याच्या नंतर पर्यटन हंगाम सुरू होणार आहे, त्यामुळे सनियंत्रण समितीच्या सदस्यांनी लवकरच यावर तोडगा काढून न्याय मिळवून द्यावा अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ झाला. राज्यातील 511 ग्रामपंचायतींच्या ही केंद्रे एकाच वेळी सुरू करण्यात आली असून त्यापैकी कोकण विभागात 54 केंद्रं सुरू करण्यात आली. दरम्यान नवीन पनवेल येथील KR बाठिया विद्यालयात उद्घाटनाचा कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पनवेल केंद्र येथून आमदार प्रशांत ठाकूर, उपायुक्त गिरीश भालेराव, उपायुक्त कौशल्य विकास DD पवार, उपायुक्त पनवेल महानगरपालिका कैलास कावडे, प्रगती स्किल डेव्हलपमेंटचे संचालक चव्हाण
चव्हाण यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील 28,000 ग्रामपंचायतींमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ही कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची ही संकल्पना महत्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. नावे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्कर्ष ग्रामविकास मंडळाचे सरपंच पदाचे उमेदवार विजेंद्र पाटील यांनी पंचायत समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. यावेळी भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, किसन पाटील, गणेश म्हात्रे, जी बी म्हात्रे, विश्वजीत पाटील यांच्यासह ज्येष्ठ तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्वे नोड सेक्टर 24 आणि 25 मध्ये सिडकोमार्फत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. पनवेल आणि उरण तालुक्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी विकासाची अनेक कामे होत आहेत. त्यानुसार भाजप लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे खराब रस्त्याचे डांबरीकरण, गटार लाईनचे नूतनीकरण, डागडुजी यासारखी कामे सिडकोकडून करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे गव्हाण जिल्हा परिषद विभागीय सरचिटणीस निलेश खारकर, धीरज ओवळेकर, शैलेश भगत, जगदीश खारकर, गणेश सोमासे, दिलीप कोळी, महेश सोमासे, धनाजी जामकर, अक्षय कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार पुनर्वसन आणि पुनर्स्थापना योजनेअंतर्गत सिडको प्रकल्प बाधितांना वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांवर बांधकाम करण्यासाठी सर्वसाधारणतः करारनामा झाल्यापासून 4 ते 6 वर्षांचा कालावधी देण्यात येतो. परंतु विशेष बाब म्हणून सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांना वाटपित भूखंडांवर बांधकाम करण्याकरिता भूखंड ताब्यात दिल्यापासून 6 वर्षांचा बांधकाम कालावधी मंजूर करण्यात आला आहे. प्रचलित धोरणानुसार बांधकाम कालावधी हा करारनामा झाल्याच्या दिनांकापासून गणला जातो. परंतु नवीन ठरावानुसार आता भूखंडाचा ताबा दिल्याच्या दिनांकापासून पुढील 6 वर्षांच्या कालावधीत विमानतळ प्रकल्प बाधितांना बांधकाम पूर्ण करता येणार आहे. 6 वर्षांचा कालावधी या बांधकाम पूर्ण करण्याकरिता वैध असल्याने भूधारकांना विहित मुदतीपर्यंत बांधकाम मुदतवाढीसाठी अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. मात्र हा 6 वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर बांधकाम पूर्णत्वास केले नसल्यास भूधारकांना नियमानुसार बांधकाम कालावधी वाढवून घेणे तसेच बांधकाम मुदतवाढीकरिता अर्ज करणे अनिवार्य असणार आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. पनवेल परिसरात 2 वेगवेगळ्या वाहनांना लागलेल्या आगीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहिल्या घटनेत तालुक्यातील नांदगाव येथे एक डिझेल टँकरला आग लागल्याची घटना घडली होती. यावेळी पनवेल वाहतूक पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून ही आग विझवल्याने त्यांचे कौतुक होत आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये खारघरमधील 3-स्टार हॉटेलजवळ सिग्नल उभ्या असलेल्या कारने अचानकपणे पेट घेतला. आग लागल्याचे समजताच कारमधील प्रवासी गाडी बाहेर पडले. तेथील जागृत नागरिकांनी अग्निशमक दलाला कळवले. त्यानंतर अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी येऊन त्यांनी आग विझवली. दरम्यान या दोन्ही घटनांमध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. खोपोली तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीमधील अनिल जाधव यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले. अनिल जाधव यांच्या पक्षप्रवेश निमित्ताने खिरकंडी येथील पेट्रोल पंपाच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनीताई पाटील, सेक्रेटरी दीपक बेहरे, उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, सनी यादव, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोपटे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, कर्जत शहराध्यक्ष विजय जिंदरे, खोपोली शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, खालापूर तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता दळवी, कर्जत नगरपालिका उपाध्यक्ष अशोक ओसवाल, आध्यात्मिक
आघाडीचे काशीनाथ पार्टे उपस्थित होते. बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जागृती प्रवीण मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. पुरण विधानसभा मतदारसंघातील आणि खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगावच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्या पत्नी जागृती प्रवीण मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते यांच्यासह उत्तर रायगड भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, ग्रुप ग्रामपंचायत बोरगावचे सरपंच प्रितेश मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.